आणि आता हवामान वृत्त राज्यातल्या बहुतांश भागात पावसाची रिमझिम सुरू आहे मुंबई ठाणे आणि उपनगरासह अनेक भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सर्व नदीनारे दुथडी भरून वाहत आहेत काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पंचेचाळीस गावांचा संपर्क सध्या तुटला आहे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणाचे तेहतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून प्रदेशला जोडणारा वैन गंगा नदीवरील बेपेरा बालाघाट पूल बंद करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे राज्यात येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि